आज महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खलनायक कोकणाचं नाव चर्चेत आहे, गोपीचंद पडळकर। कारण भारताचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांवर त्यांनी टीका केली, गरज नसताना पत्रकार परिषद घेऊन टीका केली, याला खाजून अवदान आणणे असं म्हणतात। गोपीचंद जी आपण कार्यकर्ते होता त्यावेळेस ठीक होतं, जाहीर सभा केला तुम्ही प्रचार सभा टीका केली, ओके, हा राजकीय दृष्ट्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। पण आज आपण विधान परिषदेच्या पवित्र सभागृहाचे सदस्य असताना इतक्या खालच्या पातळीवर टीका करून त्या विधान परिषदेच्या पवित्र सभागृहाचं गांभीर्य तुम्ही नष्ट केलेलं आहे। तुम्ही विधान परिषद का गेले, असा कोणता दिवा लावला तुम्ही, तुमचं काय सामाजिक कार्य, असे कोणते किती ग्रंथ लिहिले तुम्ही, असं कोणत्या सहकार क्षेत्रात दिवा लावले तुम्ही, असं काय कोणत्या कला क्षेत्रात काम केलं की विधान परिषद तुम्ही गेले। तुम्ही एकच काम केलं, फक्त माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेबांच्या विरोधात फॉर्म भरला, फक्त हे तुमचं कार्य। आणि त्याच्या बदल्यात ब्लॅकमेल करून तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढली। आज माझं तुम्हाला आव्हान आहे, आज बीजेपीच्या कार्यकर्ते बीजेपी उभा करणाऱ्या तमाम कार्यकर्त्याला डावलून तुम्हाला विधान परिषदेवर घेतलेलं आहे आणि आज तुम्ही काय करताय? अहो, टीका कुणावर करताय? मोदी ज्यांना गुरु मानतात त्या पवार साहेबांवर, तुमचे गॉडफादर फडणवीस ज्यांना वडिला समान दर्जा देतात त्या पवार साहेबांवर तुम्ही टीका करताय? आज पक्षही तुमच्या बाजूला नाही आहे, बीजेपीनं हात झटकलेले आहेत, तुमचा स्वतःचा पक्ष नाही आहे, निवडण्याची तुमची क्षमता नाही आहे, तुम्ही राजकीय दृष्ट्या संपलेले आहात। तुम्हाला आजच सांगतो, तुम्ही कदाचित उद्या माफी मागाल, तुम्हाला माफी मागावीच लागेल, पण चुकीला माफी नाही। तुम्ही आज तुमची अवस्था काय, इधर न उधर बीच में दादर तुमची अवस्था झालेली आहे। या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुम्हाला राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। गोपीचंद, तेरा खेल खलास।